पालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाकरता भाजपकडून नगरसेविका अंबिका पाटील यांनी अर्ज भरला असून परिवहन सभापती पदाकरता अशोक यनगंटी यांनी आपला अर्ज सादर केलाय। मागील एक वर्षापासून न्यायप्रविष्ट असलेल्या स्थायी समितीच्या सभापती निवडीच्या प्रक्रियेला न्यायालयाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर विभागीय आयुक्तांच्या निर्देशानुसार पालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली। गुरुवारी भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख, महापौर श्री कांचना यन्नम, सभागृह नेते श्रीनिवास कर्ले यांच्यासह स्थायी समितीच्या सभापती म्हणून भाजपच्या नगरसेविका अंबिका पाटील तर परिवहन करिता भाजपचे अशोक यनगंटी यांनी नामनिर्देशन पत्र भरून दिलं। पालिकेच्या स्थायी समिती आणि परिवहन समिती सभापती निवडीकरिता भाजपने निश्चित केलेले उमेदवार निवडून येतील असा दावा यावेळी भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी केला। भाजपच्या नेत्यांनी पालिकेच्या स्थायी समिती आणि परिवहन सभापती करिता आमचाच उमेदवार निवडून येईल असा दावा जरी केला असला, येणाऱ्या पुढील 48 तासात पक्षांतर्गत असणारी बंड थोपवण्यात यशस्वी झाले तर नेत्यांनी केलेला दावा प्रत्यक्षात मात्र उतरणार आहे, अन्यथा भाजपला मोठी किंमत मोजावी लागणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। माझ्यासारख्या झोपडपट्टीत कार्यकर्त्याला परिवहन समिती सभापती म्हणून उमेदवारी दिली त्याबद्दल मी सोलापूर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष विक्रमजी देशमुख, आमचे नेते विजयकुमारजी देशमुख, माननीय सुभाषबापू देशमुख आमदारसाहेब या सर्वांचे व सर्व पक्षनेता महापौर आणि सर्व नगरसेवकांचे आणि कार्यकर्त्यांचे मी आभारी आहे। समिती व परिवहन समिती या दोनही समितीसाठी भारतीय जनता पार्टीने आपले अधिकृत उमेदवार जे निवडलेत स्थायीसाठी सौ अंबिका राजकुमार पाटील आणि परिवहनसाठी अशोक नारायण यनगंटी या दोघांचेही अर्ज आता आम्ही भरलेत। दोन्ही सदस्यांच्या विजयाचा मार्ग निश्चित आहे आणि आम्हाला आम्ही आश्वस्त आहोत की आमचे दोन्ही सदस्य निवडून येणार। हे तांत्रिक अडचण होऊ शकत नाही, त्या दिवशी रुलिंग प्रमाणे दिलेलं आहे पीठासीन अधिकारी म्हणून ज्या पद्धतीने मी रुलिंग दिले ते बरोबर आहे। त्यांनी गटनेता म्हणून पहिल्यापासून त्यांनी नोंद आहे, आता त्यांनी आम्ही नवीन केलेलं नाही, ते पहिल्यापासून गटनेता म्हणून सगळीकडे त्यांनी चालू समितीमध्ये परवा समितीचं निवडणूक होतं त्या टायमाला त्यांनीच दिलेलं आहे, तेच मान्य झालेलं आहे। आता का नाही तुम्ही आजच्याच दिलं तर ते होत नाही, त्यांचं आम्ही त्या ठिकाणी डायसर बोललेलं आहे, आतापर्यंत खैरदीचं गटनेता म्हणून त्यांचाच आम्ही फॉर्म स्वीकार केलेला आहे।